तर आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस, म्हणजे तिसरा दिवस. तर आज गौरींना फक्त दही आणि भाताचं नैवेद्य दाखवतात. गावाकडं शेवयाचा भात हा नैवेद्य दाखवतात, पण आता माझ्याकडं शेवया नाही आहेत म्हणून दही आणि भाताचा दाखवतीये मी. तर हे सगळं गाठी घेताना लागणारं सामान आहे. तर आता तुम्हाला सांगणार आहे मी याच्यामध्ये काय काय आहे आणि कोणते कोणते पानं आहेत आणि काय हे पूर्ण साहित्य काय आहे. खायचं पान हे आगरडा, हे तुळशीचं पान, दुर्वा, हे खोबरं खारी, खोबरं खारी, हळकुंड, हळकुंड, सुपारी, तेरडा. आणि हा दोरा याला आपल्याला हे सगळं बांधायचं आहे, यालाच गाठी बांधायच्या, त्यालाच बोलतात गाठी बांधणं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसं काय असतं ते. बस ना, हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. गौराई गणपतीच्या तिसऱ्या पार्टमध्ये, याच्या अगोदर मी दोन पार्ट ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन ते देखील बघा, आणि आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस. आजच्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं. तर सकाळी मी त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर आता पाच किंवा 11 बायका बोलवून गाठी घेतल्या जातात. गाठीसाठी काय काय सामान लागतं ते देखील आम्ही तयार ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला दाखवले देखील आहे की कशा कशाचे पानं आणि काय काय साहित्य लागतं ते सर्व दाखवलेलं आहे. तर आता बायका येतील तेव्हा पण मी व्हिडिओ करणार आहे, आणि मग तुम्हाला दाखवते कसं काय गाठी घ्यायच्या, आणि मग आज गौरीचं विसर्जन केलं जाईल, आणि मग परत पूर्ण वर्षाची वाट बघायला लागणार गौरी येण्यासाठी. तर आज त्यांचा शेवटचा दिवस आहे बाहेरचा. असं बोलतात की ते आज सासरी जातात म्हणून त्यांचं विसर्जन केलं जातं. तर जे काय साहित्य आम्ही ताटामध्ये काढून घेतलेलं ते या दोऱ्याला एक थोड्या थोड्या अंतरावर बांधून घ्यायचं होतं. तर या बायका आलेल्या शेजारच्या वगैरे मैत्रिणी होत्या माझ्या, तर त्या बांधत होत्या धाग्याला या जे काही साहित्य पानं वगैरे मी ठेवलेले ते. हे बघा, अशा पद्धतीने ते बांधत होत्या. जेवढं काही प्लेटीमध्ये होतं ते सगळं थोड्या थोड्या अंतरावर एक एक करून बांधायचं होतं. यालाच गाठी घेणं, दोरे घेणं बोलतात. त्यानंतर अजून बायका येतच होत्या तर मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावत होते. या सगळ्या आमच्या सोसायटीमधल्या बायका आहेत. त्यानंतर त्यांनी देखील गौरीला हळदी कुंकू वगैरे लावलं. तर ज्या काही आपण हे धागे बांधले होते, दोरे बांधले होते, ते गौरीवरून उतरवून आपल्याला आपल्या मनातली काही इच्छा आहे ती सांगायची होती. त्यानंतर इथे दही भाताचा प्रसाद दिलेला, आणि तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर हात धुवायचा नव्हता, तो माझ्या साडीला पुसायचा होता. तर हे तेच चाललेलं आहे. त्यानंतर ज्या काही बायका आलेल्या
त्यांना मी पान आणि साखर देऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला. खूप छान असा आशीर्वाद त्यांनी दिला मला. गौरीच्या पुढे ठेवल्या पंचपक्वान्नाच्या राशी पुनर्कामाईचं नाव होते गौरी विसर्जनाच्या दिवशी. त्यानंतर जे काही उतरवून माझ्या ओटीमध्ये ठेवलेलं ते काढून नंतर गौरीच्या डोक्यावर ठेवलेलं आणि हे नंतर आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं असतं आणि सर्वात शेवटी मग गौरीची आरती त्यानंतर त्यांना विसर्जित करण्यात आलं. तर गौराई गेल्यावर एकदम घर शांत शांत एकदम म्हणजे असं करमत नव्हतं घरामध्ये, एकदम वेगळंच काहीतरी फील होत होतं. सर्वात शेवटी आरती वगैरे करून झाली आमची. शेवटची आरती आता पूर्ण वर्षभर पुन्हा वाट बघायची गौरी येण्यासाठी. तर तुम्हाला तिन्ही पार्ट गौरीचे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका छानशा व्लॉगसोबत. धन्यवाद.